हिंगोली के धोत्रा जिले के निवासी सखाराम जाधव इस व्यक्ति ने अपने 6 और 8 साल के बच्चों को रेलवे स्टेशन पर छोड़कर फरार हो गया। इस निर्दयी पिता ने अपनी पत्नी से विवाद के चलते साहिल और आदित्य इन बच्चों को प्लेटफॉर्म पर छोड़कर वो वहां से चला गया, लेकिन 5 घंटे बाद भी पिता नहीं आने पर बच्चे रोने लगे। अपने ही बच्चों को गुस्से में कोई पिता छोड़कर चला जाए, क्या आप ऐसी बात पर विश्वास करेंगे? यह सवाल आपसे पूछा जा रहा है क्योंकि ऐसी ही एक घटना वाशिम के धोत्रा में हुई है। एक निर्दयी पिता ने अपनी पत्नी से हुए विवाद के चलते गुस्से में बच्चों को रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म पर छोड़ दिया और वह फरार हो गया। बच्चे भूखी प्यासी हालत में अपने पिता के लौटने की उम्मीद लगाए बैठे थे, पर 5 घंटे बाद भी पिता न लौटने की वजह से मासूम बच्चों की आंखों में आंसू आ गए। इन भूखे प्यासे बच्चों की हालत देख रेलवे कर्मचारियों ने इन्हें खाने के लिए कुछ देकर उनको हौसला दिया और पिता वापस आने पर उसे फिर से यह न होने की चेतावनी भी दी गई। वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून जनतेला चांगल्या आणि लवकरात लवकर सुविधा मिळाव्या यासाठी नवनवीन उपक्रमांची सुरुवात केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून निर्भया पथक प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेले आहे। पोलीस स्टेशन जवळच्या हद्दीमध्ये रेल्वे स्टेशन, बाजारपेठा तसेच हायवे गेलेला असल्याने या ठिकाणी निर्भया पथकाचं नेहमीच आवश्यकता होती। आज दिनांक 25/5/2022 रोजी आमच्या निर्भया पथकाला माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन जवळका या ठिकाणी 2 चिमुकले बाळ 6 आणि 7 वर्षाची मुलं आई आणि वडील यांच्याशिवाय बसलेले आहेत, रडत आहेत अशी माहिती मिळताच आमच्या निर्भया पथकाच्या कर्मचारी शीतल सरनाईक या त्या ठिकाणी वेळीच पोहोचल्या आणि त्यांनी सदर मुलांकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आमचे वडील मागील 3 तासापासून आम्हाला सोडून या ठिकाणावरनं निघून गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही या ठिकाणी एकटे बसलेलो आहोत। निर्भया पथकाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब गावातील पोलीस पाटील तसेच पोलिसांचे इतर अंमलदार यांचे सहकार्य घेऊन त्या मुलांच्या वडिलांचा वेळी शोध घेतला आणि त्यांचे वडील यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। तसेच सदर मुलाचे मामा यांना देखील पोलीस स्टेशनला बोलवून आले। सगळी खात्री करता सदर मुलांना सुस्थितीत त्यांचे वडील व तसेच मामा यांच्या ताब्यात देण्यात आले। अशा प्रकारे निर्भया पथकाला हरवलेल्या बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले आहे।